राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या निवासस्थानावर काल झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आज मुंबईतल्या किल्ला न्यायालयानं दोन दिवसांची अकरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर अन्य एकशे नऊ आंदोलकांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे सदावर्ते यांच्यासह आंदोलकांना काल अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं ही कोठडी सुनावली युक्तिवाद करताना सरकारी वकिलांनी सदावर्ते यांच्यासह या सर्व आंदोलकांची अधिक चौकशी करण्यासाठी चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली तर अॅडव्होकेट सदावर्ते यांच्या वकिलांनी पोलीस कोठडीच्या मागणीला विरोध दर्शवला होता दोन दिवसाची पीसी दिली आहे पोलिसांना आणखी बाकी जे एकशे नऊ लोक आहे बाकी जे एकशे नऊ लोक आहेत त्यांना पोलिसांनी न्यायालयी कस्टडी दिली आहे तर जे पोलिसांनी मांडलं आहे एफआयआर मध्ये ती भूमिका घेतली आहे मला वाटतं ते थोडी विचित्र आहे तसं काही वकिलाला कसं जबाबदार ठरवणार